रायगडात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे याचा फटका पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्या आणि पाड्यांना सर्वाधिक बसला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत टाकूर यांनी शुक्रवारी चक्रीवादळग्रस्त भागात जाऊन त्या त्या ठिकाणी पाहणी केली तसेच नुकसानग्रस्तांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे तालुका मंडळ अध्यक्ष अरुषट भगत तालुका मंडळ सरचिटणीस राजेंद्र पाटील पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील पंचायत समिती सदस्य राज पाटील आदी उपस्थित होते तीन जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील पाच लाख घरांचे नुकसान झाले आहे या वादळाच्या तांडवामुळे लाखो झाडे उन्मळून पडले आहेत त्याचबरोबर वाहनांवर महाकाय वृक्ष पडून मोठे नुकसान झाले आहे निसर्ग चक्रीवादळाचा फटका पनवेल तालुक्यातील नेरे आणि शिरवली परिसराला मोठ्या प्रमाणात बसला तालुक्यात जवळपास दोन हजार घरांची पडझड झाली आहे सव्वा दोनशे एकर शेतीचे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे दीड हजारांच्या आसपास झाडे उरमळून पडली आहेत सुदैवाने तालुक्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही विशेष करून आदिवासी वाड्यांपाड्यांवर मोठे नुकसान झाले आहे अनेक आदिवासी बांधवांच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत तर काहींच्या घराच्या भिंतींची चक्रीवादळामुळे झाली आहे अगोदरच कोरोना या वैश्विक संकटात आदिवासी वाड्यापाड्यांवर चक्रीवादळाची झाल्याने नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी नुकसानग्रस्त भागात जाऊन त्या ठिकाणची पाहणी केली त्यांनी टावरवाडी आणि सतीच्या वाडीला सुरुवातीला भेट दिली त्या ठिकाणी नुकसानग्रस्त आदिवासी कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर लवकरात लवकर पंचनामे करून संबंधित वादळग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली त्यानंतर इतर ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट